नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो सेकंड त्यामधला पार्ट प्लाझ्मा का प्लाझ्मा आपण बघितलेला आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओमध्ये ब्लडमधला दुसरा जो कंटेंट आहे बी फॉर्म्ड एलिमेंट्स ऑर ब्लड कॉर्प्युस्कल्स. ब्लड कॉर्प्युस्कल्स म्हणजेच ब्लड सेल्स. म्हणजे पहिला पार्ट बघितला प्लाझ्मा, आता दुसरा पार्ट ब्लड कॉर्प्युस्कल्स, त्यालाच तिथं काय म्हणतात फॉर्म्ड एलिमेंट्स. मग त्यामध्ये इट कॉन्स्टिट्यूट्स 45% ऑफ ब्लड. मग ह्याचा वाटा ब्लडमध्ये किती असतो तर 45% वाटा असतो. 55% प्लाझ्मा प्लस 45% फॉर्म्ड एलिमेंट्स ऑर ब्लड कॉर्प्युस्कल्स, म्हणजे टोटल 100%. म्हणजेच जर विचारलं तर हाऊ मेनी पर्सेंट ब्लड कॉर्प्युस्कल्स ऑर फॉर्म्ड एलिमेंट्स प्रेझेंट इन ब्लड, तर सांगताना काय सांगणार 45% ऑफ ब्लड कॉर्प्युस्कल्स ऑर फॉर्म्ड एलिमेंट्स प्रेझेंट इन ब्लड. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इट कॉन्स्टिट्यूट्स 45% ऑफ ब्लड, म्हणजेच याचा वाटा किती आहे तर 45%. इट इन्क्लूड्स मेनली थ्री टाइप्स सच ॲज. मग ब्लड कॉर्प्युस्कल्स आर फॉर्म्ड एलिमेंट्स डिवायडेड इन टू थ्री टाइप्स, हे तीन टाईपमध्ये डिवाइड झालेले आहे. फर्स्ट इरिथ्रोसाइट्स ऑर आर बी सीज, रेड ब्लड सेल्स ऑर कॉर्प्युस्कल्स, मराठीत तांबड्या पेशी. सेकंड ल्युकोसाइट्स ऑर डब्ल्यू बी सीज, व्हाईट ब्लड कॉर्प्युस्कल्स ऑर सेल्स, पांढऱ्या पेशी. थर्ड थ्रम्बोसाइट्स ऑर ब्लड प्लेटलेट्स. त्यामध्ये फर्स्ट इरिथ्रोसाइट्स ऑर आर बी सीज, सेकंड ल्युकोसाइट्स ऑर डब्ल्यू बी सीज, अँड थर्ड थ्रम्बोसाइट्स ऑर ब्लड प्लेटलेट्स. आता वन बाय वन एक एक बघत जाऊया. त्यामध्ये फर्स्ट इरिथ्रोसाइट्स ऑर आर बी सीज, म्हणजेच आर बी सीज आर ऑल्सो कॉल्ड इरिथ्रोसाइट्स, और इरिथ्रोसाइट्स आर ऑल्सो कॉल्ड आर बी सीज, रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स ऑर सेल्स, तांबड्या पेशी. मग त्यामध्ये ह्याची डायग्राम बघा, इथं अशी दाखवलेली आहे की ह्याची डायग्राम आहे आर बी सीज. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, दीज आर मोस्ट अबंडंट ऑफ ऑल सेल्स इन ब्लड. मग 45% जो वाटा आहे ब्लड कॉर्प्युस्कल्सचा, त्यामध्ये जास्तीत जास्त ज्या सेल्स असतात त्या कोणत्या असतात, विच सेल्स मोस्टली अबंडंट इन ब्लड आर बी सीज, जास्त वाटा कुणाचा असतो आर बी सीजचा. म्हणजेच फर्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, दीज आर मोस्ट अबंडंट ऑफ ऑल सेल्स इन ब्लड, जेवढ्या ब्लड सेल्स आहेत त्यांच्यामध्ये जास्त वाटा आर बी सीजचा असतो. सेकंड इन हेल्दी अडल्ट मॅन has 5 to 5.5 million of RBCs per cubic mm of blood are present. This is called total RBCs count. Total RBCs count जर विचारला तर काय सांगायचं, 5 to 5.5 million of RBCs present असतात कुठं, per cubic mm of blood मध्ये. म्हणजेच पर क्युबिक एम एम ऑफ ब्लडचा जर भाग बघितला तर त्यामध्ये मायक्रोस्कोप खाली तर जवळजवळ तेवढ्या भागात 5 to 5.5 million, 5 to 5.5 million आर बी सीज तेवढ्या पर क्युबिक एम एम ऑफ ब्लडमध्ये दिसतात. दिस इज कॉल्ड टोटल आर बी सीज काउंट, आणि ह्यालाच काय म्हणतात टोटल आर बी सीज काउंट. सेकंड पॉईंट, इन हेल्दी अडल्ट, हेल्दी अडल्ट म्हणजे जो आरोग्यदृष्ट्या आरोग्यपूर्ण व्यवस्थित असा असणारा मॅन, त्याच्यामधलं हे काउंटिंग सांगितलेलं आहे, कुणाही मधलं सांगितलेलं नाही. म्हणजे आजारी असणाऱ्यातलं नव्हं तर हेल्दी असणाऱ्या माणसातलं हे काउंटिंग आहे. 5 to 5.5 million ऑफ आर बी सीज पर क्युबिक एम एम ऑफ ब्लड आर प्रेझेंट, दिस इज कॉल्ड टोटल आर बी सीज काउंट. थर्ड पॉईंट, आर बी सीज आर फॉर्म इन रेड बोन मॅरो इन अडल्ट्स. प्रौढ झालेल्यांच्यामध्ये आर बी सीज जे तयार होतं ते कुठं तयार होत असतं,
रेड बोन मॅरो मध्ये, म्हणजे हाडांच्या मधला जो मधला भाग असतो तिथं जे रेड बोन मॅरो असतं त्या रेड बोन मॅरो मध्ये काय तयार होत असतं, आर बी सीज. म्हणजेच थर्ड पॉइंट, आर बी सीज आर फॉर्म इन रेड बोन मॅरो इन अडल्ट. ही डायग्राम पहा एकदा, त्यामध्ये अशी दाखवलेली डायग्राम ही कशाची आहे, आर बी सीज, त्यालाच काय म्हणायचं, इरिथ्रोसाइट्स. आता नेक्स्ट पॉइंट, फोर्थ, आर बी सीज आर बाय कॉनकेव अँड नॉन न्यूक्लिएटेड, दॅट इज डिव्हॉइड ऑफ न्यूक्लियस. म्हणजेच काय, नॉन न्यूक्लिएटेड इन मोस्ट मॅमल्स एक्सेप्ट न्यूक्लिएटेड इन कॅमल्स. यामध्ये आता समजावून घ्या, पुन्हा एकदा डायग्राम पहा. इकडे डायग्राम, डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे, आर बी सीज आर, आर बी सीज जे आहे त्या कशा असतात, बाय कॉनकेव. मग बाय कॉनकेव दाखवलेलं आहे, कॉनकेव मीन्स अंतर्गोल किंवा अंतर्वक्र. आतल्या बाजूला दोन्ही बाजूनं आत काय झालेले असतं, अंतर्वक्र झालेले असते, म्हणजेच बाय कॉनकेव दोन्ही बाजू अंतर्वक्र असतात. अँड नॉन न्यूक्लिएटेड, मग ह्यांच्या सायटोप्लाझममध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा न्यूक्लियस दिसत नाही, म्हणजेच नॉन न्यूक्लिएटेड, न्यूक्लियस अब्सेंट किंवा न्यूक्लियस इज नॉट प्रेझेंट. मग त्यामध्ये एक्सेप्ट कॅमल, त्यातलं एकमेव उदाहरण मॅमलमधलं असं आहे की कॅमल, इन कॅमल आर बी सीज आर न्यूक्लिएटेड. कॅमलमध्ये आर बी सीज ज्या असतात त्या न्यूक्लिएटेड असतात. आणि लक्षात ठेवा, एम सी क्यूसाठी, नीट सी ई टी ह्याच्यासाठी, इथून पुढे जवळजवळ सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत एम सी क्यूसाठी. मग त्यामध्ये फक्त कॅमल्स, ऑन इन कॅमल्स आर बी सीज आर न्यूक्लिएटेड, एवढं लक्षात ठेवायचं, कारण हे फसवा आहे, हे विचारलं जातं एम सी क्यूला. म्हणजेच इन कॅमल्स डॉट डॉट किंवा इन कॅमल्स आर बी सीज आर डॉट डॉट, मग नॉन न्यूक्लिएटेड, न्यूक्लिएटेड, इ न्यूक्लिएटेड काही त्यामध्ये शब्द दिला जाईल, मग काय म्हणायचं, न्यूक्लिएटेड. मग फोर्थ पॉइंट, आर बी सीज आर बायकॉनकेव, कशा असतात, दोन्ही बाजू आत दबल्या जातात, म्हणजेच अंतर्वक्र असतात त्यांचा आकार. अँड नॉन न्यूक्लिएटेड, म्हणजेच न्यूक्लियस इज अब्सेंट, म्हणजेच डिव्हॉइड ऑफ न्यूक्लियस इन मोस्ट मॅमल्स, जास्तीत जास्त मॅमल्समध्ये नॉन न्यूक्लिएटेड एक्सेप्ट कॅमल. कॅमलमध्ये कसं असतं, न्यूक्लिएटेड, म्हणजेच आर बी सीज आर न्यूक्लिएटेड इन कॅमल्स. कॅमल्समध्ये ज्या आर बी सीज असतात त्या न्यूक्लिएटेड असतात. नेक्स्ट नंबर फिफ्थ, मग त्यामध्ये द सायटोप्लाझम ऑफ आर बी सीज कंटेन्स रेड कलर्ड आयर्न कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन कॉल्ड हिमोग्लोबिन. सगळे पॉईंट मगाशीच सांगितलेले आहेत, सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे, कारण एम सी क्यूसाठी सगळेच पॉईंट महत्त्वाचे आहेत. सायटोप्लाझम ऑफ आर बी सीज, मगाशी डायग्राममध्ये जे दाखवलं होतं रेड कलरमध्ये, तो जो सायटोप्लाझम आहे आर बी सीजमधला, तो काय कंटेंट करत असतो, तर रेड कलर्ड, तो सायटोप्लाझम रेड कलरचा असतो. नंतर आयर्न कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन, आणि कॉम्प्लेक्स प्रोटीनचा आयर्न कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट असतो. आयर्न लोह, म्हणजेच लोह त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतं, कशामध्ये, रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड हिमोग्लोबिन. त्या रेस्पिरेटरी पिगमेंटलाच काय म्हणतात, हिमोग्लोबिन, आणि ते काय, कॉम्प्लेक्स प्रोटीन. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट कसला असतो, तर आयर्न कंटेनिंग, म्हणजेच लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल वाटल्यास तुम्हाला डोळ्यासमोर आणा, सफरचंद कापल्या नंतर कापल्या कापल्या पांढरं दिसतं, पण काही वेळानं ते गंज पकडल्यासारखं दिसतं, याचं कारण काय असतं, तर आयर्न प्रेझेंट इन ॲपल्स, त्या सफरचंदात लोहाचं प्रमाण जास्त असतं. म्हणून ज्यावेळी ब्लड हिमोग्लोबिनची पातळी कमी असते एखाद्या पेशंटमध्ये, त्यावेळी सफरचंद खायला सांगतात, याचं कारण का, तर आयर्न, अबंडंट आयर्न प्रेझेंट इन ॲपल्स.
सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं. म्हणजेच नंबर फिफ्थ, द सायटोप्लाझम ऑफ आरबीसीज कंटेन्स रेड कलर्ड आयरन कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन कॉल्ड हिमोग्लोबिन. लक्षात ठेवायचं, जे वेगळ्या कलरनं दाखवलं आहे ते अगदी किंवा अंडरलाईन केलेलं आहे ते सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे एम सी क्यूसाठी. नेक्स्ट नंबर सिक्स, अ हेल्दी इंडिव्हिज्युअल हॅज 12 to 16 grams ऑफ हिमोग्लोबिन इन एव्हरी 100 ml ऑफ ब्लड. 100 ml जर ब्लड बघितलं तर त्या 100 ml ब्लडमध्ये सरासरी विचार करून केला तर त्याचं जर काउंटिंग केलं तर 12 to 16 grams काय आढळतं, हिमोग्लोबिन. पण ते कुणामध्ये, हेल्दी इंडिव्हिज्युअल म्हणजेच जो आरोग्यदृष्ट्या चांगला निरोगी व्यक्ती असेल त्याच्यामधलं हे प्रमाण सांगितलेलं आहे, 12 to 16 grams ऑफ हिमोग्लोबिन प्रेझेंट इन हेल्दी इंडिव्हिज्युअल एव्हरी 100 ml ऑफ ब्लड. म्हणजे सिक्स पॉईंट, अ हेल्दी इंडिव्हिज्युअल हॅज 12 to 16 grams ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन इज रेस्पिरेटरी पिगमेंट इन एव्हरी 100 ml ऑफ ब्लड. नंबर सेवन, दीज मॉलिक्युल्स प्ले अ सिग्निफिकंट रोल इन ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. दीज मॉलिक्युल्स म्हणजे जे हिमोग्लोबिन आहे ते प्ले करतं सिग्निफिकंट महत्त्वाचा रोल किंवा भूमिका कशामध्ये, ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, रेस्पिरेटरी गॅसेसचं वहन करण्यासाठी वाहून नेण्यासाठी महत्त्वाचा रोल कोण पार पाडत असतं तर हिमोग्लोबिन. म्हणजे सेवन्थ त्यामध्ये पॉईंट, दीज मॉलिक्युल्स प्ले अ सिग्निफिकंट रोल इन ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. नंबर एट, द ॲव्हरेज लाईफ ऑफ स्पॅन ऑफ आर बी सीज इज अबाउट 120 days आफ्टर विच दे आर डेस्ट्रॉइड इन स्प्लीन. म्हणजेच त्यामध्ये स्प्लीनला काय म्हणतात, स्प्लीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रेव यार्ड ऑफ आर बी सीज. आता ॲव्हरेज लाईफ स्पॅन, सरासरी आयुष्य किती असतं आर बी सीजचं, 120 days त्या जगू शकतात. आफ्टर विच त्या काय होतात, डेस्ट्रॉय, 120 दिवसानंतर त्या नाश पावतात कशामध्ये, जाऊन इन स्प्लीन प्लिहामध्ये. सो स्प्लीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रेवयार्ड ऑफ आर बी सीज. म्हणून स्प्लीनला किंवा प्लिहाला आर बी सीजची ग्रेवयार्ड म्हणतात, स्मशान भूमी. लक्षात ठेवा, हे एम सी क्यूला महत्त्वाचं आहे. एट्थ पॉईंट, द ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ आर बी सीज इज अबाउट 120 days आफ्टर विच दे आर डेस्ट्रॉइड इन स्प्लीन दॅट इज ग्रेवयार्ड ऑफ आर बी सीज. ग्रेवयार्ड ऑफ आर बी सीज कशाला म्हणायचं तर, इट रिमूव्ह ओल्ड आर बी सीज. स्प्लीनमध्ये काय होत असतं, ओल्ड आर बी सीज काढून टाकले जातात. अँड होल्ड्स रिझर्व ऑफ ब्लड, आणि तिथं राखीव रक्ताचा साठा करून ठेवला जातो. विच कॅन बी व्हॅल्युएबल इन केस ऑफ हिमोरेजिक शॉक. आणि हे जे रक्ताचा साठा साठवून ठेवलेला असतो तो व्हॅल्युएबल असतो, किमती असतो. कशासाठी, ज्यावेळी हिमोरेजिक शॉक होतो म्हणजेच रक्तप्रवाह रक्तस्राव होतो त्या काळात ते उपयोग पडते. अँड ऑल्सो रिसायकल्स आयर्न, आणि तिथं रिसायकल केलं जातं तिथं असणारं लोह. सो कॉल्ड ग्रेवयार्ड ऑफ आर बी सीज. म्हणजे डेफिनेशन किंवा ग्रेवयार्ड कुणाला म्हणायचं, इट रिमूव्ह ओल्ड आर बी सीज इन स्प्लीन अँड होल्ड्स रिझर्व ऑफ ब्लड विच कॅन बी व्हॅल्युएबल इन केस ऑफ हिमोरेजिक शॉक अँड ऑल्सो रिसायकल्स आयर्न. सो कॉल्ड ग्रेवयार्ड ऑफ आर बी सीज. नेक्स्ट नंबर नाइन्थ, फॉर्मेशन ऑफ आर बी सीज इज कॉल्ड इरिथ्रोपोएसिस. म्हणजेच आर बी सीज तयार होण्याची जी प्रोसेस असते तिला काय म्हणतात, इरिथ्रोपोएसिस. एम सी क्यूसाठी लक्षात ठेवायचं. नाइन्थ पॉईंट काय, फॉर्मेशन ऑफ आर बी सीज इज कॉल्ड इरिथ्रोपोएसिस. नंबर टेन्थ, इन्क्रीज इन नंबर ऑफ आर बी सीज इज कॉल्ड पॉलीसायथेमिया. आणि जितता नंबर इन्क्रीज होतो प्रमाणापेक्षा आर बी सीज जिथं वाढतात त्यावेळी त्याला काय म्हणतात, पॉलीसायथेमिया. एम सी क्यू हे सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे. नंबर टेन, इन्क्रीज इन नंबर ऑफ आर बी सीज इज कॉल्ड पॉलीसायथेमिया. आणि लास्ट नंबर 11, डिक्रीज इन नंबर ऑफ आर बी सीज इज कॉल्ड इरिथ्रोसायटोपेनिया. आणि जिथं आर बी सीजचा नंबर नॉर्मल रेंजपेक्षा खाली येतो त्यावेळी त्याला काय म्हणतात, इरिथ्रोसायटोपेनिया. म्हणजेच 11th काय आहे, डिक्रीज इन नंबर ऑफ आर बी सीज इज कॉल्ड इरिथ्रोसायटोपेनिया. सगळेच्या सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे एम सी क्यूसाठी.
धन्यवाद.